वयाच्या अवघ्या 53 वर्षी प्रसिद्ध गायक केकेचं निधन झालं. त्यांच्या निधनाने बॉलिवूड सह मराठी मनोरंजन सृष्टीवर सुद्धा शोककळा पसरली आहे. केकेच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला. सोशल मीडियावर सुद्धा सर्व क्षेत्रातील कलाकार केकेला आदरांजली वाहत आहेत. अशातच बिनधास्तपणे मत मांडणारी मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीने केकेच्या निधनानंतर एक भावुक पोस्ट केलेली पाहायला मिळते. हेमांगी हिने तिच्या सोशल मीडियावर तिचा आणि केकेचा फोटो शेअर केलाय. मैत्रीचा प्रेमाचा सुंदर आवाज गेला. शाळा संपवून कॉलेज मधल्या नवनवीन हवेत यारो दोस्ती बडी हसीन आहे आणि पल या गाण्यावर तरंगायला लागलो. पण कालच्या बातमीने जमिनीवर धापकन खाली पडल्यासारखं झालं. 90s लोकांना कळेल की मी काय म्हणते ते. काही काही गाण्यांनी आवाजांनी आपल्या आयुष्यातल्या काही क्षणांना व्यापून टाकलेलं आहे. ते गाणं तो आवाज ऐकला की आपण पुन्हा त्या काळात जातो, टाइम ट्रॅव्हल सारखं. काल रात्री ते सगळं गोठलं, सुन्न झालं. आमच्या मैत्रीचा प्रेमाचा बेगरज राजदार अचानक घेऊन गेलास. यमा तुला आम्ही कधीच माफ करणार नाही असं म्हणत ती भावुक झाली आहे. तर तिच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी देखील केकेला आदरांजली वाहिली आहे. तर तुम्ही देखील केकेला किती मिस करत आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.